निपाणी येथे हेस्कॉम अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. बसवराज ऐनापुरे असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. निपाणी येथील हेस्कॉम कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बसवराज ऐनापुरे वय 52 राहणार कुंभार गल्ली निपाणी असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बसवराज ऐनापुरे यांनी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. बसवराज ऐनापुरे हे निपाणीसह ग्रामीण भागात विद्युत मीटर रीडिंगचे काम करीत होते. 3 वर्षापूर्वी त्यांची निपाणी हेस्कॉम कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळेच बसवराज ऐनापुरे यांनी आत्महत्या केल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात झाली आहे. बसवराज ऐनापुरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. बसवराज ऐनापुरे यांनी आत्महत्या केल्याने निपाणीसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.